नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वायसे मुक्त विद्यापीठ यांची जून महिन्यात जी परीक्षा चालू झालेली आहे त्याच परीक्षेचे आपण उपयुक्त अशी प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला त्याबाबतची माहिती जी आहे ती मिळणार आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या इथे आपण पाहू शकता विषयाचे नाव विषयाचे कोड नंबर जे आहे ते आपण सविस्तर असे दिलेले आहे सर्वात पहिला प्रश्न आहे गद्यभाषा प्रकाराचे स्वरूप आणि स्थित्यांतरे थोडक्यात क्या स्पष्ट करा आणि याचे उत्तर जे आहे ते आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे कवितेचे घटक सांगा याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी कोणती मागणी मागितलेली आहे तर याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे आरती विरहणी स्त्रोत्र गवळण भारूड आदी काव्यप्रकारांची थोडक्यात माहिती द्या यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे दशपदी हायको आणि विडंबन या काव्यविषयांबद्दल थोडक्यात टिप लिहा तर याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे नाटक म्हणजे काय ते स्पष्ट करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे विषयसूत्र संविधानक पात्रचित्रण संवाद आणि रंगसूचना व वा वातावरण निर्मिती या नाटकाच्या संहितानिष्ठ घटकांची थोडक्यात माहिती द्या आणि याचे उत्तर देखील आपण या इथे मित्रांनो पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे नाटकाचे चार ठळक प्रकार कोणते याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे सावळ्या कुंभाराचे व्यक्तिविशेष सांगा याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक दहा आहे श्रीधल कुरकर्णी यांच्या मनातील खंत स्पष्ट करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अतिशय उपयुक्त अशी प्रश्न उत्तरे जी आहेत ती पाहिलेली आहेत आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलायकनला प्रेस करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद